मित्रांनो, आज आहे गुरुवार, दुपारचे 3:30 वाजलेत आणि आमचा प्लॅन आहे आजचा एक मोठी ट्रिप करायचा. जवळपास महिनाभराची ट्रिप असेल ही आणि पूर्ण ब्लॉग सिरीज याची बनवण्यात येणार आहे आणि तुम्हाला सगळी डिटेल याच्यामध्ये मिळणार आहे. आणि आत्ता आम्ही निघतोय सिएटलसाठी. आमच्या मित्राचं घर आहे तिकडे सिएटलला, आम्ही त्याला भेटायला जाणार आहे. आणि फ्रीमॉन्ट कॅलिफोर्निया जिथे आम्ही राहतोय तिथून सिएटलला चाललोय. आणि मध्ये पहिला स्टॉप आम्ही येणार आहे माउंट शास्ताला. आज आता निघतोय आणि अराउंड एस्टिमेट आहे 5 तासाचा. रात्री 9 वाजेपर्यंत पोहोचू माउंट शास्ताला, पहिला स्टॉप. आणि ऑन द वे आम्हाला काही दिसलं छान, काही तुम्हाला दाखवण्यासारखं वाटलं तर तुम्हाला अपडेट देत राहू. आणि तिथून पुढे 2 दिवस तिथे राहून त्याच्यानंतर सिएटलचा कंटिन्यू करू प्लॅन. सो पूर्ण व्लॉग सिरीज बघत राहा आणि तुम्हाला पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन आणि डिटेल अपडेट्स मिळत राहतील. सॅक्रामेंटोच्या जवळपास पोहोचत आलोय. जवळपास तुम्ही घड्याळ तिथे बघू शकता, 3:30 निघालेलो, 5:15 झालेत, 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झालाय. आणि ट्रॅफिक तुम्हाला दिसतेच, गुरुवारची संध्याकाळ आहे पण आणि मेन सिटीपासून आपण लांब आहोत तरी पण एवढं ट्रॅफिक आणि एवढं स्लो ट्रॅफिक चालू आहे आणि बऱ्यापैकी वेळ लागतोय. डिस्टन्स बघितलं असेल तर आम्ही फक्त आतापर्यंत 70-80 miles कव्हर केले 1.5 तासामध्ये. दॅट इज टू स्लो. तर बघूया आता पुढे सॅक्रामेंटो पर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला किती वेळ लागतोय आणि तिथून पुढचा आमचा मेन स्टॉप जिथे आज आम्ही रात्री थांबणार आहोत माउंट शास्ता. तर इथल्या एस्टिमेशन प्रमाणे तुम्हाला दिसेल की अजून 3 तास 26 मिनिटं आणि 228 miles आहे आमची डेस्टिनेशन माउंट शास्ता, जिथे आज रात्रीचा आमचा स्टे आहे. तर आता आम्ही पोहोचलोय सॅक्रामेंटोच्या पुढे, क्रॉस केलंय, ऑलमोस्ट 2.5 तासाची जर्नी कव्हर केलेली आहे आणि इथे ब्रेक घेतलेला आहे थोडा स्नॅक्ससाठी. 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि अजून 2.5 तास राहिले आहेत आम्हाला माउंट शास्ताला पोहोचण्यासाठी. आणि असं हे दिसतं इकडचा परिसर जिथे आम्ही ब्रेक घेतला आहे थोडा स्नॅक्ससाठी. तर पाऊस नाही आहे, पावसाळा चालू होईल थोड्या दिवसामध्ये. पाऊस आल्यानंतर हे पूर्ण हिरवंगार होऊन जातात या सगळ्या टेकड्या आणि डोंगर. आणि तुम्हाला थोडी शेती तर दिसतच असेल इथे, खूपच मोठी आणि कमर्शियल शेती केली जाते इकडे. चेंज ऑफ गार्ड झालेला आहे आता, ड्रायव्हर बदललेला आहे आणि दुसरा ड्रायव्हर आलेला आहे. मी जरा आता रेस्ट घेतोय थोड्या वेळासाठी आणि बायकोने कमान हातात घेतलेली आहे i5 वरती. ती पहिल्यांदाच हायवेवरती गाडी चालवत आहे अँड शी लुक्स कॉन्फिडंट. बघू शकता तुम्ही वेळ काय झालेला आहे, 6:27 PM. अजूनही आम्हाला 2 तास 40 मिनिटं आहेत पोचायला. मित्रांनो, माझं खूपच दिवसांचं स्वप्न होतं, माझा मित्र आशयला पण माहिती आहे, अनिरुद्धला माहिती आहे, आमचं स्वप्न होतं की अशी बायको बाजूला गाडी चालवेल आणि मी असा बाजूला बसून चिल मारेन आरामात, निसर्ग बघेन. जे नेहमी ते बाजूला बसून बघायचे, हे बघा तारे, हे बघा चंद्र, हे बघा झाडं, तर आता ते गाडी चालवतायत, ते फोकस ठेवतायत रस्त्यावरती आणि मी असे बाजूला झाडं बघतोय, समोर रस्ता बघतोय. वा, मजा येते आज. आज खऱ्या अर्थाने ट्रिप संपन्न झालेली आहे. खूपच खूपच मजा येते मला. आणि बायको तुला कसं वाटतंय गाडी चालवून? अमेझिंग. Oh,
आहेत 9:30 आणि आम्ही फायनली पोचलेलो आहे आता आमच्या एअरबीएनबीवर. तुम्ही इथे बघू शकता, हे आमचं आज रात्रीचं राहण्याचं ठिकाण आहे. एअरबीएनबी स्टे आम्ही बुक केलेला. तुम्हाला थोडंसं फक्त स्नेक पीक दाखवतो. आज अंधार झाला आहे, उद्या तुम्हाला डिटेल्ड पूर्ण याचा व्ह्यू पूर्ण दाखवण्यात येईल. पूर्ण रूमचा व्ह्यू कसा आहे काय आहे सगळं दाखवण्यात येईल. आत्तासाठी आजची जर्नी इथेच थांबवतो. पुढच्या अपडेट्स त्याच्या.